लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सोन्या चांदीची भाववाढ पुन्हा वेगानं सुरू झालेली असून सोमवारी 20 मे रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात 2500 रुपयांची वाढ होऊन ती थेट 92500 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे। सोन्याच्या भावात देखील 700 रुपयांची वाढ होऊन ते 75100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे। अमेरिकेत सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीनने सोने खरेदी वाढवल्यानं मार्चपासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे। त्यापाठोपाठ चांदीची खरेदी वाढल्यानं तिचेही भाव आता वाढू लागलेले आहे। एप्रिलमध्ये भाववाढ कायम राहिली, मात्र एप्रिलच्या अखेरपासून भाव काहीसे कमी झाले। मे महिन्यात भाव पुन्हा एकदा वाढू लागले। गेल्या महिन्यात 17 एप्रिल रोजी 74200 रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याची भाव नंतर कमी होत जाऊन ते 71600 रुपयांपर्यंत खाली आले। त्यानंतर पुन्हा वाढ सुरू झाली आणि एक महिन्यानंतर अर्थात 18 मे रोजी पुन्हा एकदा 74400 रुपयांवर पोहोचले। सोमवारी 20 मे रोजी त्यात पुन्हा 700 रुपयांची वाढ होऊन ते 75100 रुपये प्रतितोळा झालेले आहे। GST सह 1 तोळा सोने घेण्यासाठी 77353 रुपये आता मोजावे लागणार आहे। चांदीचे भाव 13 दिवसातच 10000 रुपयांनी वाढले आहे। मे महिन्यात चांदी 81000 रुपये इतकी होती, 7 मे पर्यंत ती 82700 रुपयांपर्यंत पोहोचली, 17 मे रोजी 87400 रुपयांवर पोहोचली, 18 मे रोजी पुन्हा वाढ होऊन ती 90000 रुपये आणि त्यानंतर सोमवारी 20 मे रोजी पुन्हा 2500 रुपयांच्या वाढीसह चांदी 92500 रुपये प्रति किलोवर पोहोचली। 1 किलो चांदीसाठी GST सह 95275 रुपये आता मोजावे लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।